लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आरतीचं ताट टेबलवर अशा प्रकारे ठेवते ज्यामुळे DNA टेस्टचे रिपोर्ट जळून जातात आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राघव पटकन ते रिपोर्ट खाली टाकतो आणि ती आग विझवतो आणि त्यानंतर त्या इन्व्हलपची झालेली अवस्था बघून रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा खूपच चिडतात. तर राघव ते इन्व्हलप बघत रुक्मिणीला विचारत असतो की काकू यामध्ये नक्की काय होतं. तर रुक्मिणी सिंधूवर ओरडत असते की तू हे सगळं मुद्दाम केलं ना. त्यावर सिंधू म्हणते नाही काकू, मी हे मुद्दाम का करेल आणि नक्की काय होतं त्यामध्ये. तर राघवसुद्धा सिंधूची बाजू घेत म्हणतो की हो काकू, डॉक्टर सिंधू हे असं मुद्दाम नाही करणार. आणि मग त्यानंतर ते सर्वजण रुक्मिणीला त्या रिपोर्टमध्ये नक्की काय होतं हे विचारायला सुरुवात करतात. रुक्मिणीने ज्या बायकांना घरी बोलावलेलं असतं त्यासुद्धा रुक्मिणीला विचारतात की सांगा ना त्यात काय होतं, आता आमचीसुद्धा उत्सुकता वाढली आहे. मात्र रुक्मिणी काही उत्तर न देता खाली मान घालते. तर राघव सिंधूला विचारतो की तुम्ही नक्की हे मुद्दाम केलं नाही ना. मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. ती त्या बायकांजवळ जात म्हणते की आम्हाला खाजगी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता येऊ शकता. तर त्या बायका रागातच एकमेकींना म्हणतात की चला ग, या रत्नपारखींच्या घरी नेहमीच काही ना काही फटाके फुटत असतात आणि मग त्या तेथून निघून जातात. तर राघव पुन्हा एकदा सिंधूला विचारतो की हे सगळं काय चाललंय. त्यावर सिंधू म्हणते कळेलच तुम्हाला थोड्या वेळात आणि त्यानंतर ते एका व्यक्तीला कॉल करते. राघव तिला विचारतो की कोण येणार आहे घरी. मात्र सिंधू त्याला ते सुद्धा सांगत नाही आणि थोड्याच वेळामध्ये मीडिया त्या ठिकाणी येते आणि मीडियाला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राजश्री सिंधूला विचारते की मीडियाला तू बोलावलं आहे का, आणि त्यावर सिंधू हो म्हणते. तर ती मीडिया रुक्मिणीला प्रश्न विचारायला सुरुवात करते. तर इकडे ऋतुजा रेश्माला म्हणत असते की वहिनींचा डाव त्यांच्यावरच उलटला, तू पटकन आपलं तोंड झाकून घे नाहीतर आपली बदनामी होईल. आणि मग त्या दोघीजणी तोंडावर पदर धरून उभ्या राहतात. तर ते पत्रकार रुक्मिणीला विचारत असतात की आमदार मॅडम तुम्ही नक्की काय केले. मात्र रुक्मिणी काही न बोलता खाली मान घालून उभी असते. तर सिंधू म्हणते की यांनी जे काही केलं आहे ना ते त्या स्वतःच्या तोंडून सांगणार नाही. तर ते पत्रकार सिंधूला विचारतात मग तुम्ही सांगा. आणि त्यावर सिंधू त्यांना सांगते की आमदार रुक्मिणी रत्नपारखी यांनी एका सामान्य स्त्रीच्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली आहे. माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीची सावीची DNA टेस्ट केली आहे. आणि ते ऐकून राघवला आणि राजश्रीला मोठा धक्का बसतो. राजश्री मनाशी म्हणत असते मी वहिनींना इतक्या वेळा समजावलं होतं पण शेवटी त्यांना जे हवं तेच त्यांनी केलं. तर इकडे राघवलाही मोठा धक्का बसलेला असतो. तर ते पत्रकार रुक्मिणीला तिच्या या कृत्याविषयी जाब विचारत असतात. रुक्मिणी मात्र काही उत्तर न देता फक्त रागातच सिंधूकडे बघत असते. तर राघव तिला विचारत असतो की बोल काकू, हे सगळं खरं आहे का. मात्र रुक्मिणी त्याच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तर ते पत्रकार रुक्मिणीला म्हणत असतात की रुक्मिणी मॅडम, आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं आणि तुम्ही मात्र सत्तेचा गैरवापर करताय का. यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मुलीची DNA टेस्ट करणं इलिगल आहे एवढंही तुम्हाला माहीत नाही का. एका सामान्य स्त्रीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ का केली. आणि मग ते राघवलाही जाब विचारतात की तुम्ही इथे असताना तुमच्या घरात एका सामान्य स्त्रीवर असा अन्याय कसा होऊ शकतो. आणि त्यामुळे राजश्री चिडून मनाशी म्हणते की प्रत्येक वेळी वहिनी काही ना काही करतात आणि जाब मात्र माझ्या मुलाला विचारला जातो. आणि मग त्यानंतर ती मनाशी ठरवते की जर आता वहिनी काही बोलल्या नाहीत ना तर मीच पत्रकारांना सगळं काही खरं सांगून टाकणार. तर ते पत्रकार रुक्मिणीला सतत तिने केलेल्या कृत्याचा जाब विचारत असतात. परंतु रुक्मिणी काही बोलायलाच तयार नसते. ती मनाशी म्हणत असते की अरे देवा, हे सगळं काय चाललंय, मी काय करायला गेले होते आणि काय होऊन बसले. आणि जर ही गोष्ट आता पक्षश्रेष्ठींना समजली तर माझे आमदारकी पण जाईल. तर ऋतुजा तिला सांगत असते की वहिनी साहेब, इज्जत तर गेलीच आहे, आता आमदारकी तरी वाचवा. तर इकडे ते पत्रकार रुक्मिणीला सांगतात की तुम्ही जो गुन्हा केला आहे ना त्यासाठी तुम्ही डॉक्टर सिंधू सावंत यांची माफी मागायला हवी. आणि ते ऐकून रुक्मिणीला धक्काच बसतो. आणि ती माफी मागत नाही हे बघून ते पत्रकार म्हणतात की यांच्या तोंडाला काळं फासायला हवं. आणि त्यानंतर ते लगेच काळीशाही त्या ठिकाणी घेऊन येतात. आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राजश्री सिंधूला हात जोडून विनंती करत म्हणते की सिंधू प्लीज असं काही करू नको,
बहिणींच्या वतीने मी माफी मागते. त्यावर सिंधू म्हणते की जेव्हा या सतत माझा आणि माझ्या मुलीचा अपमान करत होत्या तेव्हा तुम्ही यांना थांबवलत का? नाही ना, मग आता मलाही थांबवू नका. आणि मग ती सगळ्यांना सांगते की रुक्मिणी रत्नपारखी, ऋतुजा रत्नपारखी आणि रेश्मा रत्नपारखी येता जाता माझ्या मुलीला टोमणे मारतात, तिला वाटेल ते बोलतात, तिच्या मनाचा थोडाही विचार करत नाही. मग आता मी यांचा विचार का करू? आणि मग त्यानंतर ती त्या शाईमध्ये तिचे हात बुडवते आणि रुक्मिणीच्या तोंडाला काळं फासण्यासाठी तिच्या जवळ जाते. मात्र रुक्मिणी तिला थांबवते आणि दूर ढकलते आणि ती म्हणते की मी सिंधू सावंत यांची माफी मागायला तयार आहे. आणि मग त्यानंतर ती स्वतःची चूक कबूल करत म्हणते की मी यांच्या परवानगीशिवाय यांच्या मुलीची DNA टेस्ट करायला नको होती, माझी खरंच चूक झाली. आणि मग ती सिंधू आणि सावीची हात जोडून माफी मागते. आणि मग त्यानंतर सिंधू हसतच तिचे शाईचे हात पुसते. ते पत्रकार देखील हसत असतात त्यामुळे सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. तर सिंधू सगळ्यांना सांगते की घाबरण्याची काही गरज नाहीये, हे खरे पत्रकार नाहीयेत तर नाटकामध्ये काम करणारे नट आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधू त्या पत्रकारांचे आभार मानते आणि त्यांच्या नाटकाच्या ग्रुपसाठी त्यांना छोटीशी मदतही करते. आणि मग ते लोक तेथून निघून जातात. मात्र रुक्मिणी सिंधूवर खूप चिडते. ती म्हणते की माझ्यासोबत असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्यावर सिंधू म्हणते की या खेळाची सुरुवात तुम्ही केली होती, मी फक्त हा खेळ तुमच्यावरच उलटवला आहे, त्यामुळे आता उगाच कांगावा करू नका. आणि त्यानंतर ती रुक्मिणीला सांगते की आत्तापर्यंत मी तुम्हाला काही बोलले नाही, तुम्ही माझ्या मुलीला वाटेल ते बोलता, तिचं मन दुखवता, तरीसुद्धा मी शांत राहिले. पण जर यापुढे तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, याद राखा. आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते. ती राघवला म्हणते की ही मुलगी तुझ्यासमोर मला वाटतेल ते बोलते आणि तू शांतपणे ऐकून घेतोय का? त्यावर राघव म्हणतो, मग कोणत्या तोंडाने तुझी बाजू घेऊ काकू, तू जे काही केलं आहे ते खरंच इलिगल आहे. तर रुक्मिणी म्हणते की राघव, मी जे काही केलं ते तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी केलं. मात्र राघव म्हणतो की नाही काकू, तू जे काही केलं ना ते फक्त तुझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी केलं. आणि त्यानंतर तो सगळ्यांना हे सुद्धा सांगतो की माझ्यामध्ये आणि डॉक्टर सिंधू सावंत यांच्यामध्ये कितीही मतभेद असले ना तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. आणि त्यानंतर तो मनाशी म्हणतो की सिंधू तुला माहिती आहे ना, माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर इकडे सिंधूसुद्धा मनाशी म्हणत असते की राघव, माझंही तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यानंतर संध्याकाळी सावीने वीनूसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेले असते, ते बघून सिंधू खूप खुश होते आणि तिचं कौतुक करते. मात्र त्यानंतर ती सावीला सांगते की वीनूची रेस झाल्यानंतर आपण दहीगावला परत जाणार आहोत. आणि ते ऐकून सावीला धक्काच बसतो. ती सिंधूला नकार देत म्हणते की आई, मला इथेच राहायचं आहे. मात्र सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. आणि मग त्यानंतर सावी वीनूला ते ग्रीटिंग कार्ड देण्यासाठी जाते. त्यानंतर रुक्मिणी तिथे येते. ती सिंधूला म्हणते की उद्या वीनूची रेस झाल्यानंतर तू आणि तुझ्या मुलीने एक क्षणही या घरात राहायचं नाही. आणि ती सिंधूला परतीची तिकीटंसुद्धा देते. पण सिंधू तिला मोबाईलमधील तिकीटांचे फोटो दाखवत म्हणते की माझी तिकीटं मी आधीच काढली आहेत. तर रुक्मिणी तिला सांगते की उद्या वीनूसोबत रेसला आम्ही सर्वजण जाऊ, तू तिथे येण्याची काही गरज नाही. मात्र सिंधूसुद्धा तिला स्पष्टपणे सांगते की वीनू माझा पेशंट आहे आणि त्याला माझी गरज आहे, त्यामुळे मी आणि माझी मुलगी तिथे नक्की येणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू राघवला सांगते की उद्या वीनूची रेस झाल्यावर मी आणि सावी दहीगावला परत जाणार आहोत. आणि ते ऐकून राघवला वाईट वाटते. तर सिंधूने वीनूची रेस बघण्यासाठी येऊ नये म्हणून रुक्मिणी तिला खोलीत बंद करून घेते. तर दुसरीकडे रेसच्या वेळी वीनूचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.